शेतकरी बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत। आज आपण 17/2/2024 जो व्हिडिओ पाहणार आहोत तो कलमी चिंच, यामध्ये आपल्याकडे ज्या जाती मिळतात त्या प्रतिष्ठान 263, त्याचबरोबर गुड चिंच आणि आता उत्पादनामध्ये चांगलीची जात वाढणारी PKM थाई चिंच। आता हे जे रोप आहे 5 वर्षाचं रोप 60 किलोच्या बॅगमध्ये आहे। रोपाची उंची साधारण 8 ते 10 फुटापर्यंत असते आणि आता ह्या झाडांचं जर लागवड अंतर बघितलं आपण तर लागवड अंतर हे साधारण 20x20 एका एकरात 120 रोपं लावू शकतो। आता ही तयार झाडं ज्यावेळी लावतो आपण त्यावेळी चिंचेमध्ये 100% झाडं जगतात आणि आपल्याला उत्पादन चालू होतं, म्हणजे रोप जमिनीत लावल्यापासून येणाऱ्या वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होतं। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी ह्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत लागवडीपासून उत्पादन त्याचबरोबर अंतर त्याला लागणारी खते, तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कारण हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती जवळजवळ 6000 व्हिडिओ आहेत ज्यामध्ये सर्व फळझाडांचे प्रत्येक वयानुसार आणि लागवडीपासून अनुदानपर्यंत उत्पादनापर्यंत सर्व असे माहिती या चॅनलवरती असते। रोज असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतात, घर बसल्या आपण त्या सर्व झाडांची लागवडीबद्दल माहिती त्याचबरोबर सर्व नियोजन घेऊ शकतो आपण। आता चिंच जर म्हटलं तर चिंच पहिली गोष्ट ही आंबट गोड असते। आज चिंचेपासून बरेच बाय प्रोडक्ट बनवले जातात त्यामुळे चिंचला बाजारामध्ये चांगली मागणी आहे। त्याचबरोबर चिंचेचे आयुष्यमान हे 150 वर्ष आहे, म्हणजे एकदा झाड लावलं की त्याचं आपल्याला 2 पिढ्यांसाठी हे उत्पादनाचं साधन आहे। आणि जंगली झाड असल्यामुळे कमी देखभाल, ज्याला फवारणीचा खर्च नाही, त्याचबरोबर इतर जनावरं हे खात नसल्यामुळे आणि चिंच कलमी झाड म्हटलं तर बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की रोपं लावायची असेल तर आपण कलमी लावावीत, कारण बियाची रोपं ही फळ धारणा होण्यासाठी आपल्याला 10 वर्ष जाणार आणि उंच वाढणार। कलमी रोप जर लावलं तर हे झाड मोरपंखीसारखं वाढणार आणि आपल्याला अगदी कमी अंतरापासून उंचीवरती चिंचेचं उत्पादन चालू होतं। आता आपण ही जी झाडं लावतो आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही PKM थाई चिंच, आता ही जी झाडं आहेत ती 5 वर्षाची रोपं आहेत, तर ही 60 किलोच्या बॅगमध्ये असतात, साधारण 1200 रुपये किंमत असते। आता आपल्याकडे 2 वर्षाचं रोप घेतलं तर आपल्याला साधारण 160 रुपयाला रोप बसतं, 3 वर्षाचं घेतलं तर 350, 4 वर्षाचं 850 रुपये आणि 5 वर्षाचं आपल्याला 1200 रुपये। आता चिंचेला आपल्याला जर आपण तयार झाड लावलं तर आपल्याला लगेच उत्पादनाचं हे साधन आहे। दुसरी गोष्ट, पुढील वर्षामध्ये ह्या झाडाला आता आपल्याला पानगळची चोळा आहे नवीन, ज्यावेळी आता याला पानगळ नंतर फुटवा येतो त्यामध्येच चिंचेला फुले यायला चालू होतात। आपली नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे, त्यामुळे आपल्याला सर्व योजनांमध्ये अनुदान घेता येतं। भाऊसाहेब फुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना। आता जे चिंचेचं लागवडीपासून जे आपण माहिती घेणार आहोत ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर आता वयानुसार या रोपांची लागवड केली जाते। जर आपण 2 वर्षाची रोपं लावली तर त्याचं लागवड अंतर 15x15, 3 वर्षाचं रोप लावलं तर आपण 15x15वरती करू शकतो, 4 वर्षाचं 5 वर्षाचं रोप लावलं तर 20x20वरती लागवड करायची, असे प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला रोपं मिळत असतात। आता ह्याच व्हिडिओनंतर आपण शेवटी जी आपली रीबॅगिंग झालेली झाडाची ही असते ती पण आपण पाहणार आहोत। आता चिंचेचा पानगळीचा जी अवस्था चालू आहे, पानगळ झाल्यानंतर नवीन जे प्रोटीन चालू होतं म्हणजे पालवी चालू होते, आता एका झाडासाठी आपण असा जे फुलकळी चालू झालेली आहे ते बघू शकतो, म्हणजे पानगळीनंतर पूर्ण झाड विश्रांतीनंतर ज्यावेळी नवीन फुटवा येतो त्यावेळी त्या झाडाला चिंचेचं जे आपल्याला फ्लॉवरिंग चालू होतं ते आपल्याला बघता येते, अशा प्रकारची फुलं बघू शकतो आपण। तर शेतकरी बंधूंनी ही रोपं जमिनीत लागल्यानंतर येणाऱ्या वर्षातच आपल्याला उत्पादन चालू होते। आणि जर मोठी झाड लावण्याचा फायदा काय आहे तर आपल्याला ह्या झाडापासून 100% झाडं जगतात आणि सुरुवातीला आपल्याला सरासरी एका झाडापासून पुढील वर्षामध्ये साधारण ॲव्हरेज काढलं तर 3 ते 5 किलोपर्यंत आपल्याला उत्पादन मिळणार। त्यानंतर प्रत्येक वर्षी जशा ब्रांचेस वाढत जातील तसं उत्पादन वाढत जाणार, त्याचबरोबर ज्याला ऊन वारा पाऊस
याचा फरक पडत नाही. पाऊस झाला तरी चिंचा लागतात, नाही झाला तरी पाऊस चिंचा लागतात. म्हणजे जंगली झाड असल्यामुळे इतर पिकावरती जो परिणाम होतो, पाऊस काळ कमी होणे, जास्त होणे, तर ह्याच्यामध्ये तसं होत नाही. ह्याच्या उलट हे झाड आहे की याला कुठल्याही वातावरणामध्ये कमी जास्त पाऊस झाला तरी फरक पडत नाही. आणि ज्याचं आयुष्यमान हे 150 वर्ष असणारी ही चिंच, PKM थाई चिंच म्हणतात याला. आपल्याकडे ज्या चिंचेच्या व्हरायटी आहेत त्यामध्ये प्रतिष्ठान 263 PKM थाई चिंच, ही चिंच आता जर म्हटलं तर मार्केटला चांगली जी मागणी आहे. कारण चिंचेची साईज येते, काकण येतं ते मोठी साईज आहे. त्याचबरोबर आता प्रतिष्ठान 263 ह्या चिंच जर म्हणले तर ही चिंच पिकल्यानंतर त्याचं जे काकण असतं ते आकसतं. प्लस पॉईंट म्हणजे काय आहे, तर चिंचेमध्ये ज्यावेळी आपण लागवड करणार आहे त्यावेळी चिंचेची ज्यावेळी प्रतिष्ठानची 263 चिंच जमिनीकडे झुकली जाते त्यावेळी त्याचं वजन कमी होत राहतं. तर PKM ह्या चिंचेचं जमिनीकडे झुकलं जात नाही, कारण ह्या चिंचेचं जे फांद्यामध्ये ताटपणा जो आहे त्यामुळे फळ जमिनीकडे झुकलं जात नाही, त्यामुळे ह्याचं वजन राहतं. तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आता अलीकडेच आपल्याला जी PKM थाई चिंच आहे ही चिंच लावली तर आपल्याला उत्पादन चांगलं चालू होणार. त्याचबरोबर आपल्याला ह्या झाडामध्ये 20x20 अंतर ठेवून आपण मध्ये शेवगा असेल, आवळा असेल, त्याचबरोबर लिंबू असेल असं जर अंतरपीक घेतलं तरी चालू शकते. चिंच जे झाड आहे 20x20 लावल्यानंतर डेव्हलप याला पूर्ण झाडाला झाड लागायला कमीत कमी 15 ते 20 वर्ष जातील. तोपर्यंत आपल्याला मधल्या आंतरपिकाचा फायदा होत घेता येईल. त्याचबरोबर आता ज्यावेळी चिंच आपण पुढील वर्षामध्ये लावतो त्यावेळी आपल्याला 3 ते 5 किलोपर्यंत सरासरी उत्पादन मिळत जातं. पण त्याच्या पुढील वर्षामध्ये हेच उत्पादन 3 पटीनं वाढत जाऊन लास्ट आपल्याला हे झाड म्हणजे आता हे रोप लावल्यापासून 4 वर्षामध्ये आपण ह्या झाडाला अगदी सरासरी 35-40 किलो माल घेऊ शकतो. आणि 10व्या वर्षी आपल्याला एका झाडापासून 1.5 क्विंटलपर्यंत उत्पादन निघू शकतं. कारण झाड जमिनीमध्ये लागल्यानंतर ह्याची वाढ फास्ट होते. झाडाला आता फक्त जगण्यासाठी जे आपण बघतो आहे हे पिशवी माध्यम आहे, पण ही ज्यावेळी जमिनीत रोपं लागतात 6 महिन्यामध्ये झाडाचं जे रंगरूप बदलत असतं, कारण चारी बाजूला त्याच्या मुळांची वाढ व्हावी होत असते, त्यामुळे ह्या रोपांना ग्रीप लागत असते. तर आपण जर समजा 20x20 लागवड करून जर आपण कमी खर्चामध्ये कमी लेबरमध्ये, कारण आता प्रश्न जो आहे तो लेबरचा आहे, लेबरचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे जर आपण असं जंगली शेतीकडे जर वळलो तर आपल्याला गेल्या वर्षी चिंचेचा भाव हा 6000 रुपये क्विंटल होता, म्हणजे 60 रुपये किलोचा भाव होता. कारण खाणारे तोंड भरपूर आहेत त्यामुळे आपल्याला बाजारामध्ये दर पण चांगला मिळतो आहे. तर जिथं आपल्याला कमी पाण्यामध्ये झाडं जी डेव्हलप होतात ती चिंच म्हटलं, तर ही चिंचेची रोपं आपण प्रत्येक स्टेजमध्ये वयानुसार लागवड करू शकतो. जसं शेतकऱ्यांचे नियोजन असेल वयानुसार लागवड करण्याचं, 2 वर्षाचं असेल, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे, असे प्रत्येक स्टेजमध्ये आपण लागवड करू शकतो. आता ही नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे मिळतात. त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या यूट्यूब चॅनलवरती 6000 व्हिडिओ आहेत, प्रत्येक स्टेजमध्ये प्रत्येक रोपाचे व्हिडिओ आहेत. त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला सर्व व्हिडिओ पाहता येतील. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण व्हिडिओला लाईक द्यायचं आहे, जेणेकरून हा शेतकरी बंधूंचा जो चॅनल आहे हा, जशी नर्सरी माझी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे, त्याचप्रकारे हा चॅनल कमी दिवसामध्ये चांगला पब्लिश झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला हे आता लागवडीपासून जर म्हटलं तर आपल्याकडे जी रोपं मिळतात, आता जसं आपण लहान रोप लावलं तर 15x15 लावू शकतो. 3 वर्षाचं रोप जर आपण म्हटलं तर 3 वर्षाचं रोप आपण 15x15. त्याचबरोबर आता ह्याच व्हिडिओमध्ये चिंचेच्या प्लॉटमध्ये आपण आता सध्या आहोत. आता ही चिंचेची झाडं 3 वर्षाची होती, ती 4 वर्षामध्ये रिबेईंग झालेली आहेत, बघू शकतो आपण. आता ही रोपं आहेत, ही 1 वर्ष वाढवल्यानंतर याचं खोड पण मोठं होणार आहे. त्याचबरोबर झाडांची उंची, फुटवा, हे सर्व वाढणार आहे. आता आपल्या नर्सरीमध्ये सर्व ठिकाणी जे खत पाण्याचं नियोजन केलं जातं, आता प्रॉपर जर म्हटलं तर ह्या मोठ्या सर्व रोपांना आपल्याकडे ड्रिप इरिगेशन सिस्टीम आहे. आता ही जी रोपं 3 वर्षाची आपण 350 रुपयानं रोपं देत होतो 15 किलोच्या बॅगमधली, आता ही 4 वर्षामध्ये शिफ्ट झालेली आहेत.
तर अशा प्रकारचे ही चिंचेचे जे नियोजन असतं, रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि यूट्यूब चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघू शकतो आपण आता ही 4 वर्षामध्ये रीबॅगिंग झाल्या. आता हे रोप 1 वर्ष वाढवल्यानंतर आपल्याला विक्रीसाठी हे रोप तयार होत असतं. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी 35 एकरात 42 वर्षाची जुनी नर्सरी शासनमान्य नर्सरी महाराष्ट्रात बुकिंगनंतर रोप सर्व ठिकाणी घरपोच मिळणार आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार. तर शेतकरी बंधू, जे आपले व्हिडिओ येत असतात हे डेली गाड्या लोडिंग, त्याचबरोबर रोपांच्या लागवडीपासून उत्पादन आपल्याला, त्याचबरोबर अंतर. आता चिंच जर म्हणलं तर चिंच हे कमी पाण्यामध्ये कमी कष्टामध्ये येणारं पीक कसं गणलं जातं, तर चिंच जर म्हणलं तर पहिली गोष्ट, हे झाड मरत नाही. लागवडीनंतर शेतकरी बंधूंचे एक रोप खराब होत नाही. त्याचबरोबर हे रोप लावते वेळी आपल्याला जे खड्ड्याची साईज आहे हे साधारण 2.5 बाय 2.5, 3 बाय 3. खडकाळ जमीन असेल तर 3 बाय 3 वरती लागवड करू शक खड्डा घेऊ शकतो आपण. काळी जमीन असेल तर 2.5 बाय 2.5चा खड्डा घेतला तर पुष्कळ होतं. त्यामध्ये शेणखत, निंबळ पेंट, थिमेट. त्याचबरोबर रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12 एक्सरची आळवणी द्यायची आहे. आणि रोपं दिल्यापासून आपल्याला जे वेळापत्रक दिलं जातं प्रत्येक रोपांचं, आम्ही शेतकरी बंधूंना ज्यावेळी रोपं नर्सरीतून देत असतो त्यावेळी त्यांना खत पाण्याचं नियोजन दिल्यामुळे 100% झाडं जगतात. त्याचबरोबर झाडांना जे खत पाण्याचं पुढील शेड्यूल 1 वर्षापर्यंत सर्व दिलेलं असतं त्याप्रमाणे जर आपण फॉलो केलं तर आपल्या झाडांचं उत्पादन आणि झाडाची वाढही चांगली होत जाणार. आज जे आपला कस्टमरचा मार्केटमध्ये 4 लाख जे कस्टमरचा बेस आहे त्या सर्व कस्टमरना आपण अगदी सुरुवातीपासून सर्व नियोजन दिल्यामुळे बागा डेव्हलप झालेले आहेत. त्याचबरोबर आता ही चिंचेची लागवड म्हटलं तर व्यापारी दृष्टीच्या ह्यानं आपल्याला उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे. तर शेतकरी बंधूंना अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो.